अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई महापौर मैराथन में दौड़े हजारों नवी मुंबईकर, स्वच्छता और एकजुटता का दिया संदेश, विजेताओं को दिए गए पुरस्कार। बेलापुर में रविवार की सुबह आयोजित नवी मुंबई महापौर मैराथन स्पर्धा में हजारों नवी मुंबईकरों ने दौड़ लगाई और स्वच्छता एवं एकजुटता का संदेश दिया। महापौर जयवंश उतार एवं मनपा आयुक्त अन्ना साहब मिशाल ने हरी झंडी दिखाकर धावकों को रवाना किया। महापौर एवं आयुक्त ने 1, 3, 5, 10 और 20 किलोमीटर की इस मैराथन स्पर्धा में शामिल धावकों का हौसला बढ़ाया और स्वच्छता अभियान में नवी मुंबई को नंबर वन बनाने का आह्वान किया। नवी मुंबई महानगर पालिका स्टालिनी इस्टेट यांच्या विद्यमानानं या ठिकाणी महापौर मॅरेथॉन या ठिकाणी ठेवलेले आहे। प्रचंड प्रमाणामध्ये उत्साहामध्ये युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, युवती असतील, ज्येष्ठ महिला असतील, मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहे। ही मॅरेथॉन आपण नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई या संकल्पनेतून 2020 आपण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेलो आहोत। आपण नव्या मुंबईचे नागरिक आहात आणि म्हणून ही प्रत्येक आपली जबाबदारी आहे। या इच्छेनं ही मॅरेथॉन होत असताना मी मनपूर्वक या ठिकाणी स्टर्लिंग इन्स्टिट्यूटचे आभार म्हणेन। गेल्या वर्षापासून त्यांनी आता थात घालून हे मॅरेथॉन पूर्ण करण्याचा कार्यक्रम करण्याचा त्यांनी संकल्प केला। आजसुद्धा NCERT सेक्रेटरी पूर्वा ऋषी पाटील यांनी नवी मुंबईकरांना एक प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी केलं आणि पूर्ण मॅरेथॉन एक आपण ह्या वर्षी घेऊ अशा पद्धतीने भावना त्यांनी व्यक्त केली। NCERT सर्व असे जे इव्हेंट असतात मॅरेथॉन सारखे, याच्यात लोकांमध्ये फिजिकल फिटनेस संदर्भात जनजागृती होत असते आणि चांगल्या आरोग्यासाठी हे फार आवश्यक आहे। त्यामुळे आपण पाहत असाल की अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन वयोवृद्ध लोकांपर्यंत या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मॅरेथॉनच्या निमित्ताने आम्ही आता स्वच्छ सर्वेक्षण 2020 सहभागी आहोत आपलं नवी मुंबई शहर आणि या मॅरेथॉनच्या माध्यमातून आपण स्वच्छतेचा संदेश या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि आपण पाहिलं असेल की या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत आणि जसं नवी मुंबई शहर आज राज्यामध्ये सर्वात स्वच्छ शहर आहे त्याचप्रमाणे देशामध्ये 3rd क्रमांकावर आहोत। म्हणून आपण याला आपल्या शहराला स्वच्छ शहर किंवा गार्बेज फ्री सिटी कचरामुक्त शहर म्हणून 1 नेण्याचा आपला प्रयत्न असेल आणि म्हणून या मॅरेथॉनला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो। वही धावकों का हौसला बढ़ाने पहुंची युवा नेता पूर्वा वलसे पाटील ने स्वच्छता संदेश देने के लिए आयोजित नवी मुंबई महापौर मैराथन की सराहना की और विजेताओं को पुरस्कार भी प्रदान किया। आज NCERT स्टर्लिंग इन्स्टिट्यूट्स आणि नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी सोबत आयोजित केलेल्या या मेयर्स मॅरेथॉनमध्ये आज इथे येऊन फार आनंद झाला। दरवर्षीप्रमाणे NCERT यावेळेसही मॅरेथॉन होस्ट केला। याच्या आमची सुरुवात झाली मिनीथॉनपासनं 5 किलोमीटरचा आणि बघता बघता आज आम्ही हाफ मॅरेथॉनपर्यंत पोचलो आणि जसं मेयर सरांनी सांगितलं
नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही फुल मॅरेथॉन सुद्धा सोबत होस्ट करू. आणि आमचं जे न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोबतचं हे असोसिएशन राहिलं आहे मागच्या वर्षापासून, हे खरंच एक छान चांगलं असोसिएशन राहिलं आहे. त्यामुळे आम्ही हे मॅरेथॉन अजून भव्य दिव्य करू शकलो, अजून लोकांपर्यंत ते पोचवू शकलो. आणि नक्कीच येत्या काळातही आम्ही असंच हा असोसिएशन आमचा कायम ठेवू आणि याच्याहून मोठी एक फुल मॅरेथॉन नेक्स्ट इयर सगळ्यांनाच बघायला मिळेल. या मॅरेथॉनमध्ये सगळ्याच एज ग्रुप्सच्या लोकांना पार्टिसिपेट करताना बघून फार आनंद झाला. सिनियर्स असतील किंवा लहान मुलं असतील, हा एक संदेश चांगला गेला आहे आपल्या लोकांपर्यंत की फिजिकल हेल्थ आणि फिटनेस किती जरुरी आहे. आणि मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन स्वतःला चॅलेंज करणं, स्वतःला चुनौती देणं ही एक खूप चांगला स्वतःसाठी स्वतःच्या ग्रोथसाठी एक खूप चांगली एक्सरसाइज आहे. म्हणून त्याबद्दल मी नवी मुंबई महानगरपालिकेचे फार आभार मानते आणि सगळ्या स्पर्धकांना. बता दें कि नवी मुंबई मैराथन स्पर्धा स्टर्लिंग कॉलेज रन के साथ आयोजित की गई थी, जिसमें नवी मुंबई के कई कॉलेजों के सैकड़ों छात्र और सामान्य नागरिकों ने हिस्सा लिया. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया.